डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेच्या 25 फेब्रुवारीच्या भागात मिहिर ईशाला फाईलवर सही करून द्यायला सांगतो. काहीतरी तोडगा निघेल आणि या संदर्भात सगळ्यांशी बोललं पाहिजे असं सांगून ईशा फाईलवर सही करायला नकार देते. ईशा FM संध्याकाळी मीटिंग ठरवलेल्याचा निरोप सर्वांना द्यायला सांगते. जयदीपला ईशामुळे वस्तू विकत घेताना त्याची उपयोगिता कशी पडताळून बघायची आणि किंमत कशी करायची हे कळलेलं असतं. त्याला ईशासोबत काम करण्याची इच्छा असते, पण हे करताना सोनियाची परवानगी हवी असते. सोनियाला जयदीपमध्ये घडलेला बदल खूप आवडतो. ती जयदीपचं तोंड गोड करून त्याच्या या निर्णयाशी सहमत असल्याचं सांगते. मीटिंगला ठरलेल्या वेळेत परांजपेंशिवाय कोणीही हजर नसतं. विक्रांत FM सर्वांना बोलावून आणायला सांगतो. सर्वजण कॉन्फरन्स रूममध्ये जमल्यावर विक्रांत सर्वांवर रागावतो. मायरा सर्वांच्या वतीने माफी मागते. ईशा तिची आयडिया सर्वांना सांगायला उभी राहते तेव्हा ईशा अनुभवांनी खूप लहान आहे असं खिजवत मायरा सर्वांचा निर्णय झालेला असल्याचं सांगते. ईशा एक संधी मागते आणि तिला सुचलेली कल्पना सगळ्यांना सांगते. परांजपेंना ईशाचं कौतुक वाटतं. सुट्टीच्या दिवशी सर्वांनी एकत्र वेळ घालवावा अशी ईशाची इच्छा असते. त्याबद्दल ती जयदीपला सांगते तेव्हा जयदीप घरातल्या प्रत्येकाचे भेद ठरलेले असतील असं सांगतो. ईशा जयदीपला सुट्टीच्या दिवशी चाळीतल्या लोकांमध्ये कसा उत्साह असायचा त्याचं वर्णन सांगते. त्यावर असं या घरात घडू शकत नाही असं जयदीप म्हणतो तेव्हा ईशा हिरमुसते. मग मात्र जयदीप सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ईशाच्या मनासारखं वागायला तयार होतो. ईशा आणि जयदीप घरातल्या सर्वांना अगदी सहज मिळतील अशा चिठ्ठ्या लपवतात. बॉबीला अचानक चिठ्ठी कुठून आली कळत नाही, तर सोनियाला सुद्धा चिठ्ठी बघून आश्चर्य वाटतं. ईशा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी काय प्लॅन करते जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.